మే నెలలోని పుట్టెంటికల కార్యక్రమానికి వెళ్లిన తర్వాత దొంగలు ఇల్లు కొల్లగొడుతూ దూచాకి మరియు సొమ్ములతో పాటు 1,20,000 రూపాయలను దొంగిలించారు. यात सुनील कुमार कुर्मारेड्डी व 27 राहणारा वैष्णवीनगर सैफुल विजापूर रोड यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झालाय. फिर्यादी हे विजापूर रोडवरील वैष्णवी पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादीसह त्याच्या शेजारी राहणारे मिलिंद श्यामकांत पत्की असे दोघांचे बंद घर फोडण्यात आले. फिर्यादी हे 23 नोव्हेंबर रोजी भाचाच्या जावळ कार्यक्रमास आंध्र प्रदेशातील गुंटकल येथे गेले होते. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी शेजारी असलेल्या लोकांनी फिर्यादीस घर उघड्यासून घरात चोरी झाल्यासारखं वाटत असल्याचं सांगितलं. यावरून फिर्यादीने घरी येऊन पाहणी केली असता घराचं कुलूप तोडून तेथेच खाली टाकण्यात आले होते. चोरट्याने घरात प्रवेश करून फिर्यादीच्या डायनिंग हॉलमधील कपाट उचकटून 15,000 रोकड, सोन्याचे दागिने, दुचाकी आणि फिर्यादीने वेगवेगळ्या दराचे छंद म्हणून जुने जमवलेले 10,000 नाणे असे एकूण 1,20,000 मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.